नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता जो काही फेज सुरू आहे तो प्रवेशाचा सुरू आहे आणि बीएड चे जनरल आणि स्पेशलच्या संदर्भातलं जे काही नोटिफिकेशन आहे ते निघालेलं आहे. खरं तर शिक्षक होण्यासाठी बीए बीएड असेल किंवा एमएड असेल, लेक्चर होण्यासाठी किंवा फक्त शिक्षक होण्यासाठी बीएड असेल किंवा स्पेशल एज्युकेशनमध्ये जाऊन विशेष विद्यार्थ्यांसाठी शिक्षक होणं असेल, अशा सर्व प्रक्रिया ज्या आहेत त्या बीएड फॉर्मच्या अनुषंगाने ते सुरू झालेले आहेत, फॉर्म सुरू झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांचा हा फॉर्म भरताना एक गोंधळ जो होतो तो गोंधळवर आपण चर्चा करणार आहोत. अनेक विद्यार्थी असं म्हणतात की आम्ही 2 वर्षाचं बीएड पूर्ण करावं की इंटिग्रेटेड बीएड आपण पूर्ण करावं किंवा आपण जे काही डिस्टन्स एज्युकेशन मोडवर असेल तर त्या पद्धतीचं बीएड आपण पूर्ण करावं. या संदर्भातली जी चर्चा आहे तीच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा. विद्यार्थी मित्रांनो, 2 वर्षाचं बीएड जे जनरल आणि स्पेशलमध्ये मोजलं जातं त्या पद्धतीने अनेक जी महाविद्यालयं आहे महाराष्ट्रामध्ये ती बहुतांशी ही 2 वर्षाचं बीएड जे आहे ते रन करीत असतात. यामध्ये आणखीन एक उपप्रश्न आहे की ज्यांचं मास्टर डिग्री झालेलं आहे त्यांचं 1 वर्षाचं बीएड सुरू आहे का. तर अद्यापर्यंत एनसीईआरटी कडून असं कोणत्याही प्रकारचं 1 वर्षाचं बीएड तरी तुर्तास सुरू नाही हे मात्र नक्की. ज्या विद्यार्थ्यांना 2 वर्षाचं बीएड पूर्ण करायचं असेल, सीईटी सेलने जे काही आता नोटिफिकेशन टाकलेले आहे त्या अनुषंगाने बऱ्याच दिवसापासून त्याचं फॉर्म फिलिंग जे आहे एंट्रन्स एक्झामसाठीची तर ती सुरू झालेली आहे. तुम्ही भलेही 2 वर्षाचं बीएड करा, भलेही डिस्टन्स करा किंवा भलेही तुम्ही इंटिग्रेटेड करा, या प्रत्येक परीक्षेला किंवा या प्रत्येक कोर्सला तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावीच लागणार आहे. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की बहुतांशी खूप मोठी कॉलेज अव्हेलेबल आहे तर ती 2 वर्षाची बीएडची कॉलेजेस अव्हेलेबल आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट असेल, खाजगी असेल किंवा आणखीन ग्रँटेबल कॉलेजेस असेल. तर अशा मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये ही जी महाविद्यालयं आहेत ती उपलब्ध आहेत आणि फॉर्म भरताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी पारखून तो फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. मात्र इथं प्रश्न आहे की 2 वर्ष जर बीएड पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर किमान 2 वर्ष आणि एंट्रन्स एक्झाम ही महत्त्वाचा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागतो. काही विद्यार्थी हा विचार करतात की आम्हाला इंटिग्रेटेड आम्ही करावं का. आता इंटिग्रेटेड करण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वीला असाल आणि 12वीनंतर तुम्ही बीए बीएड किंवा बीएससी बीएड ह्या 2 कोर्सेससाठी जर जाऊ इच्छित असाल, कारण त्याचा कालावधी किमान 4 वर्षाचा आहे, आणि जर या स्टेजला जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं असेल आणि पुन्हा तुम्हाला 4 वर्ष जर त्या ठिकाणी द्यायची असेल तर विचार करा की ग्रॅज्युएशनसाठी दिलेला कालावधी आणि पुन्हा आपण येणाऱ्या काही कालावधीमध्ये साठी त्या कोर्ससाठी आपण 4 वर्ष जर कालावधी देणार असेल तर आपण जॉब किंवा इतर प्रक्रिया जी आहे ती किती त्याला उशीर लागू शकतो हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या कोर्सला येणारा ऑडियन्स जो आहे किंवा विद्यार्थी वर्ग जो आहे तो बहुतांशी 12वी स्तराचा जर असेल तर तेवढा कालावधी सहज मॅच त्या ठिकाणी होऊ शकतो. आता काहींनी हाही विचार केलेला आहे, ठीक आहे आपण घेऊया 4 वर्षाचं का होत नाही, आपल्याला संयुक्तरित्या डिग्री मिळेल. मात्र तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर 2 वर्षाचं पुन्हा डबल तुमचं ग्रॅज्युएशन होईल. मात्र अशी जी काही महाविद्यालयं आहे ती महाराष्ट्रामध्ये किती आहे त्याचा जर लेखाजोखा जर आपण पाहिला तर त्याची माहितीसाठी तुम्हाला ती गरज त्या ठिकाणी पडू शकते. एक नाशिकला अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी बीए बीएड किंवा बीएससी बीएड ही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. श्री आचार्य रत्न शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून जे आहे कोल्हापूरला त्या ठिकाणी बीए बीएडची सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे. शिवाय लायन जुहू जे आहे विले पार्लेला ईस्टला तर त्या ठिकाणी सुद्धा बीए बीएड ही सुविधा त्यासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर सौ निर्मलबाई थोपटे कॉलेज ऑफ एज्युकेशन भोर अर्थात पुणे या ठिकाणी सुद्धा ही महाविद्यालय आहे ज्या ठिकाणी बीए बीएड तुम्ही करू शकता. एक गारगुटी म्हणून तालुका जो आहे कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी बीए बीएड हा एक कोर्स त्या ठिकाणी आहे. शिवाय सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी गणेश खिंड या ठिकाणी बीएससी बीएड हा इंटिग्रेटेड कोर्स जो आहे तो संयुक्तरित्या चालवला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी जे चौकशी करतात की बाबा नाशिकला आहे का, नागपूरला आहे का, अमरावतीला आहे का, तर याची जी मर्यादा जी आहे इंटिग्रेटेड कोर्सची ती अत्यंत कमी आहे. भविष्य काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढतील, मात्र आज तरी तुर्तास ही महाविद्यालयाची संख्या जी आहे ती या ठिकाणी कमी आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इंटिग्रेटेड कोर्ससाठी घ्यायचा असेल तर त्याची सीईटी वेगळी आहे, त्याचं फंक्शनिंग जे आहे ते वेगळं आहे. त्यामुळे त्या त्या स्तरावर तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करावी लागणार आहे हे मात्र नक्की. इंटिग्रेटेड कोर्ससाठी त्यांच्या सीईटीची तारीख, फॉर्म फिलिंगची डेट, एक्झाम डेट ही वेगळी आहे आणि 2 वर्षाच्या बीएडसाठीची फॉर्म फिलिंग डेट आणि त्याची एक्झाम आणि त्याची सर्वच प्रोसिजर ही वेगळी आहे.
कोणीही गोंधळ करू नये की कोणत्याही परीक्षेला आपण फॉर्म भरला म्हणजे आपलं बीएड होईल, मात्र कालावधी जो आहे तो त्या ठिकाणी माइंड करीत असतो. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना असं वाटतं की सर आम्हाला रेग्युलर जमणार नाही, त्यामुळे आम्हाला एक प्रकारे डिस्टन्स मोडने आम्हाला हे सर्व करता येऊ शकतं का? यस विद्यार्थी मित्रांनो, करता येऊ शकतं. मात्र त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील किंवा भारतातील ज्या काही ओपन युनिव्हर्सिटीज आहेत त्या ओपन युनिव्हर्सिटीज तुम्हाला माहिती होणं अपेक्षित आहे. त्यासाठी तुम्ही नेटवरती माहिती घेऊ शकता, त्यामध्ये बीएड आहे का हे पाहू शकतात. आता राहिली गोष्ट दुसरी ही महत्वाची की ह्या कोर्सेससाठी सुद्धा तुम्हाला सीईटी देणं बंधनकारक आहे. जे विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की ओपनसाठी आपण देऊ शकत नाही, मात्र ओपनसाठी सुद्धा युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटी जी आहे त्या ठिकाणी सीईटी त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग हे आहे की त्यांना त्यांचा कालावधी किती आहे हा सुद्धा माइंड त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण आपल्याकडे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आणि इग्नूची इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी किंवा आणखी इतर अनेक ज्या ओपन युनिव्हर्सिटीज आहेत जिथे हा अभ्यासक्रम शिकवला जातो, त्यांचा स्ट्रक्चर त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे, त्यांची फीस त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे, आणि फीसोबत सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. आणि शिवाय ज्या काही सुट्ट्यामधलं वर्किंग जे आहे किंवा सेमिनार जे आहेत किंवा तुम्हाला एक ठराविक अभ्यासक्रमाचा ब्रिज कोर्स त्या ठिकाणी ठेवला जातो, तर त्या त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थिती देऊन तुम्हाला त्या ठिकाणचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार. एवढं मात्र नक्की की जसं तुम्ही सेकंड इयरला काही गोष्टी पूर्ण करू शकत नाही तशाच काही गोष्टी रेग्युलरमध्ये पूर्ण करू शकत नाही, मात्र तुम्हाला काही सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहे. त्यामुळे नेमकं आपण 2 वर्षाचा करायचा कोर्स की नेमकं इंटिग्रेटेड कोर्स करायचा की इग्नूचा किंवा आपण ओपन डिस्टन्सचा कोर्स करायचा हा त्या त्या विद्यार्थ्यांवर अवलंबून आहे. एवढं मात्र नक्की की प्रत्येक ठिकाणी एंट्रन्स एक्झाम आहे, ठराविक फीस आहे, एंट्रन्स एक्झामची सुद्धा फीस आहे, आणि ओपन युनिव्हर्सिटीची फीस किती आहे या संदर्भात मी सेपरेट व्हिडिओ जो आहे फीस कला भारती जर तुम्ही यूट्यूबवर टाईप केला तर तुम्हाला अनेक गोष्टी माहीत होतील. शिवाय काही गोंधळ असा आहे की अनेक विद्यार्थ्यांना असं वाटतं की डॉक्युमेंट कोणकोणते आहेत हे आपल्याला माहीत नाही, त्यामुळे डॉक्युमेंट आणि बीएड आणि कला भारती हे यूट्यूबवर टाईप करा, तुम्हाला डॉक्युमेंटच्या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी मिळत राहील. तर ही सर्व माहिती यासाठी होती विद्यार्थी मित्रांनो की एक गोंधळ एक मानसिक ताणतणाव विद्यार्थ्यांमध्ये या संदर्भात आहे की आपण कोणत्या मोडने करणं अपेक्षित आहे. माझं मात्र या ठिकाणी एक सल्ला महत्त्वाचा माझा असा आहे की 2 वर्षाचं बीएड जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते करणं कधीही संयुक्तिक राहील. जर तुमचं 12वी झालेलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपण इंटिग्रेटेड कोर्स करावं तर त्या ठिकाणी माझा सल्ला हा राहील की तुम्ही इंटिग्रेटेड की 4 वर्षाचं जे बीएड आहे ते त्या ठिकाणी करणं संयुक्तिक राहील. मात्र जर जॉब किंवा इतर जबाबदारीमुळे जर तुम्हाला दोन्ही कोर्सेस रेग्युलर करणं शक्य नाही त्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स मोड जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र त्या संदर्भातली माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध आहे, त्यामुळे माहिती घ्या आणि सजग होऊन तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, त्यामुळे फॉर्म भरताना हा सगळ्या गोष्टींचा विचार करा. शेवटी जाता जाता एवढंच मी म्हणेल की माहिती जर आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण लाईक करणं आमच्यासाठी प्रेरणा असते. शिवाय जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करा. चला तर मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.